संत महंतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठवाड्याच्या भूमीमध्ये मांजरा नदीकाठी विसावलेले लातूर हे एक छोटंसं शहर. इथली बाजारपेठ श्रीमंत होती, पण इथं शिक्षणाची सोय मात्र नव्हती. म्हणूनच 1961 साली श्री माणिकरावजी सोनोने यांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन दयानंद शिक्षण संस्थेची स्थापना केली. पाहता पाहता या संस्थेला 60 वर्ष पूर्ण झाली. शिक्षणातील लातूर पॅटर्नची मुहूर्तमेढ रोवली ती याच दयानंद शिक्षण संस्थेने. पुढे याच नगरीला शिक्षणाची पंढरी व भारतातील ऑक्सफर्ड म्हणून संबोधले जाऊ लागले. या लातूर शहराचे वैभव वाढवण्यात दयानंद शिक्षण संस्थेने अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री लक्ष्मीरमणजी लाहोटी, उपाध्यक्ष माननीय अरविंदजी सोनोने, माननीय ललितभाई शहा, माननीय रमेश कुमारजी राठी, सरचिटणीस माननीय रमेशजी बियानी, संयुक्त सचिव सुरेशजी जैन आणि सर्व पदाधिकारी यांच्या दिव्य दृष्टीतून या संस्थेचे रूपांतर विशाल वटवृक्षामध्ये होताना दिसते आहे. अशा या संस्थेतील दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयाचा परिचय आज आपण करून घेणार आहोत. महाविद्यालयाचे कर्तव्यदक्ष आणि कुशल प्राचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिल कुमार माळी, पर्यवेक्षक डॉक्टर दिलीप नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयाची यशस्वी घोडदौड अविरत चालू आहे. संस्थेच्या 22 एकरच्या परिसरात विस्तारलेलं चहूबाजूनी वृक्षवेली आणि पुष्पांनी बहरलेला निसर्गरम्य आणि तेवढाच नयनरम्य परिसर पाहून विद्यार्थी भारावून जातात. संस्थेच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला दिसते ते भव्य दिव्य अशा प्रकारचे अत्याधुनिक सुविधांनी नटलेले सांस्कृतिक सभागृह. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यांची बौद्धिक भूक भागविण्यासाठी येथे अनेक कार्यक्रमांची रेलचेल चालू असते. संस्था सभागृहाच्या समोर आहे दयानंद कला महाविद्यालयाचा सुसज्ज आणि स्वतंत्र संगीत विभाग, ज्यातून इयत्ता 11वी ते MA संगीत विषयाचे शिक्षण दिले जाते. लाखो रुपयांच्या शास्त्रीय, पारंपरिक व पाश्चात्य वाद्यांनी हा विभाग सजला आहे. याच संगीत विभागातून आजपर्यंत 14 विद्यार्थी हे TV आणि चित्रपट कलावंत झालेले आहेत हे सांगताना मनस्वी आनंद होतोय. किंबहुना विद्यापीठ स्तरीय युवक महोत्सवात मागील 10 वर्षात 4 वेळा विजेते व 5 वेळा उपविजेता पद प्राप्त करणारे विद्यापीठ परिक्षेत्रातील एकमेव महाविद्यालय ठरले आहे. याचबरोबर राज्य व राष्ट्रीय कला उत्सव, राष्ट्रीय युवा महोत्सव यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये पारंगत व्हावे, तसेच त्यांनी बलोपासना करावी यासाठी संस्थेने विस्तीर्ण इनडोअर व आउटडोअर गेमची सुविधा असलेले भव्य दिव्य क्रीडांगण निर्माण केले आहे. या क्रीडांगणावर अनेक क्रीडा स्पर्धांचे सामने सुद्धा रंगले आहेत, ज्यात पश्चिम विभागीय कबड्डी स्पर्धा, राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा आदींचा नामोल्लेख करता येईल. नजरेत न सामावणारं क्रिकेटचं हिरवेगार मैदान हे तर मराठवाड्याच्या वैभवात भर पाडणारे आहे, ज्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटपटू घडविले जात आहेत. महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी खेळाडूंनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या यशाची पताका फडकवत ठेवली आहे. परिसरातील उंच उंच भव्य दिव्य इमारती निश्चितच विद्यार्थ्यांच्या उत्तुंग ध्येय निश्चितीसाठी खुणावत असतात. कोरोना काळात मायक्रोसॉफ्ट टीमद्वारे ऑनलाईन लाईव्ह शिक्षण देणारे महाराष्ट्रातले पहिले महाविद्यालय ठरण्याचा बहुमान याच महाविद्यालयाला मिळाला. शिक्षण हे आनंददायी व्हावे यासाठी डिजिटल क्लासरूम, स्मार्ट बोर्ड व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी स्वतः अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओंची निर्मिती करून यूट्यूबच्या माध्यमातून केवळ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी एक अमूल्य अशा प्रकारची भेटच दिली आहे. विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता विकसित व्हावी यासाठी 1 लाखाहून अधिक ग्रंथसंपदेने नटलेले सुसज्ज अशा प्रकारचे महाविद्यालयाचे ग्रंथालय आहेत. जे विद्यार्थी वर्षभरात अधिक अवांतर पुस्तके वाचतात त्यांच्यासाठी उत्कृष्ट वाचक योजनेअंतर्गत पारितोषिक दिले जाते. या महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांना गोल्ड कार्डची सुद्धा सोय उपलब्ध करून दिली जाते. यातून त्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयामध्ये मुक्त संचार करून हवी ती पुस्तके घेता येतात. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षेत कमी गुण संपादन केलेल्या विद्यार्थ्याने इयत्ता 12वी बोर्डाच्या परीक्षेमध्ये
सर्वाधिक गुण संपादन केल्यानंतर त्याला स्वगुणवाढ पारितोषिक देऊन त्याचे मनोबल सुद्धा उंचावले जाते. नोकरी लागण्यासाठी MA BEd एवढी शैक्षणिक अर्हता आवश्यक असताना सुद्धा ज्ञान लालसेने अनेक प्राध्यापकांनी PhD, नेट सेट आदी उपाध्या प्राप्त केल्या आहेत. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, राज्यमंडळ, बालभारती तसेच विद्यापीठ स्तरावरील विविध प्राधिकरणांवर कार्यरत आहेत. काही प्राध्यापकांनी पुस्तकांचे लेखन करून ती प्रकाशित केली आहेत, किंबहुना काही प्राध्यापकांची पुस्तके तर अमेरिका आणि कॅनडा या देशापर्यंत पोहोचली आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, कलावाहिनी, योग शिबिरे विविध मंडळाच्या वतीने अनेक सहशालेय उपक्रमांचे आणि स्पर्धांचे आयोजन सुद्धा करण्यात येते. इथल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम व सामाजिक संवेदना निर्माण व्हाव्यात यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेची 2 युनिटे कार्यरत आहेत. जे विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, किंबहुना ज्या विद्यार्थ्यांचे आई किंवा वडील कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले आहेत, असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उदात्त हेतूने अशा विद्यार्थ्यांचे पालकत्व घेण्याचा निर्णय महाविद्यालयातील काही प्राध्यापकांनी घेतलेला आहे. शिक्षण, कला, क्रीडा व सामाजिक कार्य यात दैदिप्यमान यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्था, प्राचार्य, माजी प्राचार्य व प्राध्यापक यांच्या वतीने लाखो रुपयांची पारितोषिके देऊन त्यांना प्रोत्साहित केले जाते. अनुभवी तज्ज्ञ व उच्च विद्याविभूषित प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अविरत परिश्रम घेत असतात. त्यामुळे दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालयाचा 12वी बोर्ड परीक्षेचा निकाल अत्यंत दैदिप्यमान राहिला आहे. केवळ लातूर बोर्डातच नव्हे तर राज्यात सुद्धा सर्वाधिक गुण प्राप्त करण्याचा बहुमान याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्राप्त केला आहे. अगदी 11वी पासूनच ध्येयाची पेरणी करण्याचं काम येथील प्राध्यापक अत्यंत समर्पित भावनेने करत असतात. स्पर्धा परीक्षेतील यश मिळावे यासाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात येते. यामुळेच महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी वर्ग 1 अधिकारी झाले आहेत, ज्यात ॲडिशनल SP, DYSP, PSI, नायब तहसीलदार होऊन या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाची शान मान उंचावलेली आहे. 12वी नंतर पारंपरिक BA, BA इन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, याचबरोबर MA मराठी, MA हिंदी, MA इंग्रजी, MA लोकप्रशासन, MA संगीत, MA फॅशन, MA ॲनिमेशन अशा विविध पारंपरिक व नाविन्यपूर्ण रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची सोय संस्थेने याच महाविद्यालयात उपलब्ध करून दिली आहे. या सर्व सुखसुविधा व यशस्वी कारकिर्दीमुळे महाविद्यालयाला ISO मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच NAC कडून अ दर्जासुद्धा प्राप्त झाला आहे. एवढेच नाही तर दयानंद शिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात तत्कालीन राष्ट्रपती माननीय प्रणवजी मुखर्जी यांनी उपस्थित राहून संस्थेच्या यशोगाथेत मानाचा शिरपेच रोवला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच एक संवेदनशील माणूस निर्माण व्हावा, एक जबाबदार नागरिक घडावा या दृष्टिकोनातून इथे विशेष प्रयत्न केले जातात. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर निश्चितच दयानंदच्या परिस्पर्शाने विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे सोने होते. त्यामुळे आजच आपल्या पाल्याचा प्रवेश दयानंद कला कनिष्ठ महाविद्यालय लातूर येथे निश्चित करावा. आमचे महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी निश्चितच आतुरलेले आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करावा.